चित्रपटाला नॉमिनेशन आहे, रेड कार्पेट फक्त मराठीचा, काय सांगेल, किती एक्सायटेड आहे? म्हणजे छान वाटतंय मला, मी एक्सायटेड आहे असं नाही म्हणत राहणार, कारण जे गोष्ट एका पैठणीची या सिनेमाने आम्हाला सगळ्यांना दिलं आहे ते खूप मोठं आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय मला की ते ग्राउंडेडही राहायला शिकवतंय, त्यामुळे छान वाटतंय मला. आणि माझ्याबरोबर सगळे इतके छान ब्रिलियंट माझ्या मैत्रिणी नॉमिनेटेड आहे, त्याच्यामुळे मला असं काही की मला त्यांना मिळालं तरी आनंद होणार आहे, त्यामुळे जस्ट हॅपी. कारण एक तर खूप मध्ये खूप गॅप गेल्यानंतर परत आपण आता अवॉर्ड फंक्शन्सला सुरुवात केली आणि इतक्या दणक्यात सुरुवात केली, त्यामुळे मजा येते. आजचा लुक कसा डिझाईन केला? हा मीच केला आहे, आता चुकला असेल तर सॉरी, पण पैठणी आणि आपला कोल्हापुरी साज हे कधी कॉम्बिनेशन चुकीचं होऊ शकत नाही असं मला वाटतं, म्हणून मी फक्त तेवढं गळ्यात घातलं आहे. आणि मोगऱ्याचा गजरा दॅट सेट, बाकी हा पहिल्यांदा मी माझ्या स्टायलिस्टला सोडून म्हणजे तृषाला दरवेळी मला स्टाईल करते, पण अगेन गोष्ट एका पैठणीच्यामुळे अनेक पैठण्या मिळाल्या, सो ही आदेशदादांकडनं मिळालेली होम मिनिस्टरची पैठणी आहे, मग त्याची अशी घडी मोडली मी. ओके, सो तीन चार दिवसावरती गणपती बाप्पांचा आगमन झालं, तू किती एक्साइटेड? सगळ्यांनाच माहिती आहे, कारण माझ्या घरी गणपती मी बसवते स्वतः व्यवस्थित नऊवारी साडी वगैरे नेसून आणि सागरसंगीत पूजा करून, सो मला खूप माझं काहीतरी वेगळं कनेक्शन आहे, प्रत्येकाचंच वेगळं कनेक्शन असतं गणपतीशी, पण मला खूप असं वाटतं की माझ्या प्रत्येक गोष्टीत गणपती आहे आणि आत्ताही माझ्या गळ्यात एक गणपती आहे छोटा, सो मी खूप मला हा माझा सण वाटतो, मला हा माझा सोहळा वाटतो जेव्हा जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा, त्यामुळे मी नेक्स्ट लेवल पॉझिटिव्ह असते आणि खूप खुश असते. सो यावर्षी तू काय ठरवलंयस का, कशी सजावट करेन किंवा काय करेन असं काय? अजून काहीच ठरवलं नाहीये, पण त्यातल्या त्यात शक्यतो काहीही प्लास्टिक आणि अगेन इको फ्रेंडली सगळं ठेवण्याचा प्रयत्न करेन. ओके, गणपती बाप्पाची खास आठवण तुझ्यासाठी आहे? मी कधी देवा फार मानत नव्हते आधी, पण जेव्हापासून मी गणपती बसवायला लागले आणि अचानक ते कनेक्शन झालं तो दिवस मी कधीच विसरू नाही शकत. सो पहिल्यांदा मी 8 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतःच्या हाताने गणपती बसवला आणि त्याच्या हृदयाला हात लावून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली, तो क्षण मी नाही विसरू शकत. थँक्यू सो मच.